माझं सांगणं सगळ्यांना हे माझ्यासमोर बसलेल्या भगिनींना माझं सांगणं आहे की या वेळेच्या इलेक्शनासाठी मतदान करताना या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करायला पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा, मी तर खरं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना खरंच मी मानते की आदरणीय शरद पवार यांना मी मानते की पक्ष तुटल्यानंतर काय वाटत असेल एखाद्या माणसाला. तुम्ही आता म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो एखाद्याने वापरायचा आणि मला प्रश्न विचारायचे, हे कसलं चाललंय राजकारण आणि कसली परिस्थिती चालली आहे. म्हणजे मला तर अजून वाईट वाटतं की एवढ्या वर्षाच्या काळात मी कधी बघितलं नाही की पोलीस स्टेशनला मध्ये जाऊन आमदार गोळ्या मारतात. बघितले का तुम्ही कधी? त्याच वेळी म्हटलं तुमचा बॉस असेल सागरवर, आमचा बॉस बाबासाहेब आंबेडकर, आमचा बॉस शिवाजी महाराज. आम्हाला संविधान दिले, आम्हाला शिवस्त आहे. आणि व्हिडिओ बनवून तुमच्या बायकांना दाखवा, आता बायकांनीच दाखवलं पाहिजे की कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. बघा ही काय परंपरा झाली आहे, एखादा माणूस मेहनत करतो, कष्ट करतो, त्याची बायको त्याच्याबरोबर साथ म्हणते आणि तुम्ही बायकाच्या बाबतीत असं बोलता. ही परंपरा महाराष्ट्राला नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कल्याणाची सुभेदाराची सून आली तर लोकांना वाटलं महाराज काय करतील, पण महाराजांनी तिथे साडी चोळी देऊन तिचं स्वागत केलं, तिला घरी पाठवलं आणि म्हणाले अशीच असती आमची माता रूपवती, आम्हीही झालो असतो रूपवान. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे.